दीपाली भोसले सई है। दीपाली भोसले सई चैरिटेबल ट्रस्ट मार्फत आज मी सांताक्रूज इथे पोलीस कॉलनी मध्ये आलेले आहे आणि खास पोलिसांसाठी सैनिटाइजर करण्यासाठी आलेले आहे। नॉट एट ऑल हायपोसोडियम नाही तर क्लोरीन ऑक्साइड मारण्यासाठी आलेले आहे आणि ते पण आयटेक कंपनीच्या मार्फत आलेले आहे। आणि हे आमच्या ट्रस्ट मार्फत मी आज पहिल्यांदा बाहेर निघून हे काम करते आणि मला खूप छान वाटतंय, मला खूप प्राऊड फील होते की मी आज पोलिसांसाठी काहीतरी करू शकते। काही होईना पण मी ऍटलीस्ट त्यांच्या कॉलनी सॅनिटायझर करून देते, ह्याच्यात मला खूप आनंद आहे कारण ते आपल्यासाठी खूप काम करतात, दिवस रात्र एकत्र करतात। आज खरं म्हणजे ह्या स्थितीत क्लोरीन या ज्या क्वारंटाईनच्या दिवसात ते आपल्यासाठी बाहेर आहेत आणि आपण घरात बसलो आहोत आणि आपण सेफ राहतोय, ते दिवस रात्र उन्हात उभं राहतात आणि ते आपल्याला चेक करतात आणि तुम्ही न ऐकता घराबाहेर पडताय आणि त्यांचे दंडे खाताय, कळतं का तुम्हाला? पण आज मी त्यांच्या घरात आलेली आहे, त्यांच्या बिल्डिंगमध्ये आलेले आहे आणि पूर्ण कॉलनी मी सॅनिटायझर करते आणि खूप छान वाटतंय। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सॅनिटायझर होत आहे आणि एक एक गोष्ट आपण करतो आहे। सॅनिटायझर करणं म्हणजे काय आहे, सगळ्यात पहिली गोष्ट आपण स्वच्छता ठेवणं राखणं हे गरजेचं आहे आणि क्लोरीन डायऑक्साइडमुळे आपण घरातल्या भाज्या धुवू शकतो, आपण आपल्या घरातला सगळे फर्निचर साफ करू शकतो, आपण घरातली जमीन धुवू शकतो, आपली बिल्डिंग साफ करू शकतो, आपल्या गाड्या साफ करू शकतो, याने आपल्याला कुठलाही व्हायरस टच करणार नाही, आपण साफ राहू शकतो। आणि सगळ्यात महत्वाचं ह्या क्लोरीन ह्या क्वारंटाईनमध्ये ह्याला दूर ठेवण्यासाठी हे खूप महत्वाची गोष्ट आहे की आपला एरिया आपलं घर स्वच्छ राहणं आणि त्यासाठी हे करणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी इथपर्यंत आलेली आहे। आज आपल्याकडे इथे आहेत सगळेजण, या आहेत मिसेस शिंदे आणि यांचे मिस्टर सुभाष शिंदे आणि आपण पोलीसमध्ये आपलं जरा सांगाल तर खूप छान वाटेल। नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर सुभाष शिंदे। मला सकाळपासूनच असं समजलं होतं की दीपाली भोसले सय्यद त्यांची एक ट्रस्ट आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे की जी समाजासाठी खूप सामाजिक उपयोगी अनेक प्रकल्प राबवते आणि त्याच्यामध्ये असं मला कळलं की आज आमच्या पोलीस क्वार्टरसाठी त्या सॅनिटायझ जे काही फवारणी जंतू संसर्ग न होणे तो कोविडच्या संदर्भात जे काही फवारणी करण्यासाठी त्या येणार होत्या तर आम्ही त्यांची वाट बघत होतो, त्या आल्या। त्यांच्याकडे त्यांनी एक टीम आणलेली आहे की संपूर्ण कॉलनीमध्ये आमच्या जेवढ्या बिल्डिंग्स आहेत, एक 5 बिल्डिंग्स आहेत, त्या प्रत्येक बिल्डिंगच्या फ्लोअरवरती त्यांच्या त्या टीमने जाऊन संपूर्ण बिल्डिंग त्यांनी निर्जंतुक म्हणजे फवारणी केलेली आहे। तर हा त्यांचा हा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। मला वाटतं आमच्या पोलीस कॉलनीमध्ये अशी पहिलीही ट्रस्ट असेल कोणतीही की ज्यांनी येऊन हा उपक्रम राबवला, त्याबद्दल मी स्वतः एक पोलीस अधिकारी आणि माझ्या संपूर्ण कॉलनीतील आमचे अधिकारी त्यांचे कुटुंब आम्ही त्यांच्या ट्रस्टसाठी आभारी आहोत। असंच त्यांनी त्यांच्या ट्रस्टच्या वतीने अनेक वेगवेगळे उपक्रम करावे आणि त्यांच्या ट्रस्टसाठी आमच्याकडून त्यांना शुभेच्छा। थँक्यू सो मच शिंदे साहेब, खूप छान वाटलं, मला नेहमी आवडत असतं कारण पोलीस परिषदेचे जवळजवळ 150 अधिक प्रोग्राम केलेले आहेत आणि आज त्या निमित्तानं का होईना पण पोलिसांसाठी मी काहीतरी करू शकते ह्यातच मला आनंद आहे। आज तुम्ही बघता तर सगळ्या मिसेस बाहेर आलेल्या आहेत आणि सगळ्यांनी आपलं एक डिस्टन्स सांभाळलेला आहे, सगळ्यांनी मास्क वापरलेला आहे, ते बाहेर आहेत पण ते त्यांच्या जे नियम आहेत ते नियम फॉलो करून ते बाहेर आहेत आणि मीही नियम फॉलो करून बाहेर आलेली आहे। तेव्हा तुम्ही नियम पाळा, स्टे हो, स्टे सेफ, थोडे दिवस राहिले हे दिवसही जातील आणि चांगले दिवस परत पुन्हा येते। ओके, थँक्यू सो मच, लव यू ऑल। अभ्यास